नमस्कार, आज आपण कोविन या ॲपवर वॅक्सिनेशनसाठी रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे याची माहिती मिळवणार आहोत. सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमधील कोणताही एक ब्राउझर ओपन करा. मी या ठिकाणी गुगल क्रोम हा ब्राउझर ओपन करत आहे. त्यानंतर गुगलवर कोविन डॉट gov.in हे अधिकृत संकेतस्थळ या ठिकाणी आलेले आहे. ह्यावर क्लिक करा. त्यानंतर वेबसाईटचा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. पुढे रजिस्टर और साइन इन युअर सेल्फ या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर रजिस्टर और साइन इन फॉर वैक्सीनेशन, इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर गेट OTP या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला साधारणतः 180 सेकंदापर्यंत मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी एंटर करा. एंटर OTP सेंड टू युअर मोबाईल. मी या ठिकाणी OTP आलेला आहे तो एंटर करतो. त्यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसीड. बघा, पुढे रजिस्टर्ड मेंबर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी एका मोबाईल नंबरवर तुम्ही 4 व्यक्तींचे पण रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्टर्ड मेंबर. पुढे तुम्हाला तुमचा ID प्रूफ विचारला जातो आहे. ID प्रूफवर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, पासपोर्ट आणि पेन्शन पासबुक यापैकी तुमच्याकडे उपलब्ध असेल त्या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी आधार ऑप्शन निवडलेला आहे. बारा अंकी आधार क्रमांक टाकल्यानंतर आधारवर जे तुमचं नाव असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी स्पेलिंग टाकणे अपेक्षित आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल. आणि या ठिकाणी तिसरा ऑप्शन आहे तो असा, तुमच्या आधार कार्डवर तुमचं जे जन्मवर्ष असेल बर्थ इयर ते एंटर करा. नंतर रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करा. बघा, वरती आपल्याला मेसेज आलेला आहे इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. त्यानंतर पुढे या ठिकाणी तुम्हाला आपलं शेड्यूल वॅक्सिनेशनचं द्यायचं आहे. त्यासाठी इथे शेड्यूल या ऑप्शनवर क्लिक करा. शेड्यूल नाव. नंतर तुम्ही वॅक्सिनेशन कोणत्या भागात करू इच्छिता त्या विभागाचा, गावचा, शहराचा किंवा प्रभागाचा पिनकोड टाकणे अपेक्षित आहे. ओके, या पिनकोडने मी सर्च करत आहे. सर्च या बटणावर क्लिक करा. खाली तुम्हाला तारखा येतील. वेगवेगळ्या तारखेला तुम्हाला तुमचं शेड्यूल अटॅच करता येईल. मग त्यानुसार योग्य त्या शेड्यूलवर क्लिक करून, योग्य त्या PHC समोर क्लिक करून तुम्हाला लसीकरण तुमचे करून घेता येईल. धन्यवाद.
धन्यवाद.